नमस्कार, मी राहुल मेडा. आमच्या लोकनेता न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महावितरण विभागाचा ढिसाळ कारभार. उदाहरण, विरार अर्नाळा गावातील शंकरपाडा राहणाऱ्या महिलेला चक्क 437,480 रुपयांचे एक महिन्याचे वीज देयक आले होते. मात्र ह्यावर लालबावटा पक्षाने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीज बिल कमी करण्यास सांगितले होते, मात्र उलटच झाले. आता 441,580 रुपयांचे वीज बिल आले आहे. ह्यामुळे महिलेच्या चिंता वाढल्या. कोरोना काळानंतर वीज देयकांतील गोंधळ कारभार थांबताना दिसत नाही. सामान्य नागरिकांना वाढीव वीज बिलाचा प्रकार वाढतच आहे. भर लॉकडाऊनमध्ये अनेक वेळा लालबावटा पक्षाने आंदोलने देखील केली. सरकारने लोकांची फसवणूक केली. आधी सांगितले वीज बिल माफ करू आणि मग सक्रियतेने वीज बिल वसुली करण्यात आली. त्याचबरोबर माझे बिल माफ करा नाही तर आत्महत्या करीन असा इशारा महिलेने दिला होता. त्यानंतर बहुतेक पत्रकारांनी बातमी लावून धरल्यानंतर अखेर महावितरणच्या अधिकाऱ्यांची स्वतःची चूक मान्य करून आता 1,16,000 रुपयांचे बिल महिलेस दिले. तसं ते कुठून भरणार? तर तो जाडा साहेब होता, कोणतरी जाडा असा जाडासा पोर, तो काय सांगतो, तुम्ही वापरले रीडिंग पडले तर एवढं भरायलाच लागेल, थोडं थोडं करून भरा, आम्ही कुठून भरणार? आता 1-2 हजार करून संते भरा, तुम्हाला हप्ते लावतो असं बोलला तो. तर हप्ते लावतो ते पण भरायला लागतील ना, या आता चालू आहे ते पण भरायला लागेल, तर मी कुठून भरणार असं मी सांगितलं. आणि मी आजारीच पडले ते तर ऐकून तेव्हापासून. ते बोलत होते का भरायला लागेल तुम्हाला, हप्ते देतो लावून सांगतो 20 असा तो जाडा पोर माझ्या पोरीला ओरडून बोलत होता. माझी पोरी मग ओरडली त्याला, ती सांगते आजारी पेशंट आहे, तिला कशाला बोलतात असे बोलत होते. 1,16,000 बिल हातात देऊन गेले. MSEB अधिकाऱ्यांची दिवसेंदिवस मनमानी वाढत चाललेली आहे आणि भर लॉकडाऊनमध्ये देखील MSEBवाल्यांनी गोरगरिबांची लूट चालू केलेली आहे. ज्यावेळी शासन सांगत होतं की तुम्ही घरातच राहा, घराच्या बाहेर पडू नका, आमचे गोरगरीब जे आदिवासी आहेत, गरीब असतील, ती लोकं घरातच राहिली कोरोनाच्या भीतीला, न कामधंद्याला गेले नाही, तर मग MSEBचं मात्र हे लुटायचे धंदे तर चालूच होते. MSEBचे लाईटचं बिल जे होतं, एकही रुपया सरकारने बिल माफ केलं नाही. आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही 1,16,000 रुपये भरायचे पैसे. त्या बाईनी दर महिन्याला जे काय बिल येत होतं, गेल्याच महिने तिने 1,200 रुपये बिल भरलेलं, दर महिन्याला ती लागोपाठ बिल भरत आलेली आहे. आणि मग अचानक MSEB 4,00,000-4,50,000 रुपये बिल पाठवते. आणि कुठेतरी ज्यावेळी पत्रकारांनी हा मुद्दा लावून धरला, संघटनेनी आंदोलनाचा इशारा दिला वगैरे, पाठपुरावा केल्यानंतर MSEBचे अधिकाऱ्यांनी स्वतःची चूक कबूल करून 4,41,580 रुपयावरून लगेचच आता 1,16,000 रुपयावर आले. आता ते पण सांगतात की दर महिन्याला 2-2 हजार रुपये तुम्ही भरा. अगोदरचे पैसे जर ती 2-2 हजार रुपये फेडेल तर येतं बिल पण तिच्या डोक्यावर कर्ज चढत जाईल. मग येतं 2 हजार आणि गेल्या महिन्यातले 2 हजार असे करून 4-4 हजार ती बाई बिल भरणार कुठून? तिचं कमावणार आहेच कोण? ज्या प्रकारे MSEBला कळलेली आहे की स्वतःची चूक आहे, 4,00,000-4,50,000 रुपये बिल पाठवलेलं, आमची ठामपणे एकच मागणी आहे की MSEBने चुकीच्या पद्धतीने तिला बिल पाठवलेलं आहे, तुमचं मीटर चुकीचं आहे, ते मीटर तुम्ही काढून, पहिली गोष्ट ते मीटर बदललं पाहिजे आणि पूर्णचे पूर्ण बिल माफ केलं पाहिजे. तिने गेल्या महिन्यात 1,200 रुपये बिल भरलेलं आहे, मग तुम्ही एका महिन्यात डायरेक्टली 4,00,000-4,50,000 कसे पाठवू शकता? ते पूर्ण बिल माफ केलं पाहिजे तिचं. आणि इथं नवीन मीटर लावून जे काय बिल येईल ती बाई त्या सातत्याने ते बिल भरत राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना ज्यावेळी विवा कॉलेजला त्यांच्या बिल आलं होतं, त्यावेळी त्यांनी मागे गेल्या वर्षी सांगितलं होतं की मी बिल भरणार नाही, तुम्ही देखील बिल भरू नका. आता या आदिवासी बाईच्या एका छोट्याशा घराला 2 फॅन 2 बल आहेत आणि त्या बाईला ज्यावेळी 4-4.5 लाख रुपये बिल येत आहे, त्यावेळी आमदार साहेब कुठे गेलेत? आमदार साहेबांनी ह्याच जातीने लक्ष घातलं पाहिजे आणि त्या बाईला काहीतरी मदत केली पाहिजे. MSEBवाले सध्याच्या घडीला फार गोरगरिबांची लूट चालवलेली आहे. लोकांच्या घरात खायचे वांदे आहेत, लोकांच्या घरात खाण्यासाठी कडधान्य नाही, परंतु बिल हे जबरदस्तीने दर महिन्याला भरावाच लागत आहे. 1 किंवा 2 महिन्याचं बिल भरलं नाही तर बरेचसे लोकांचे आमच्या पाड्यामध्ये MSEBने मीटर कापलेले आहेत.
भर लॉकडाऊन मध्ये ज्यावेळी घराच्या बाहेर निघायची कोणाची हिम्मत नव्हती त्यावेळी आम्ही बोलींच्या ओलांडा नाक्यापासून ते महाडाच्या एमएसएबी कार्यालयावर भव्य असा मोठा मोर्चा काढला होता. हजारो लोक आम्ही रस्त्यावर उतरवलेले आणि त्यावेळी हेच अर्नाळ्याचे मेश्राम साहेब तिथे उपस्थित होते आणि त्यांना कदाचित त्याचा विसर पडला असेल. त्याच्याहून दुपटीने आमची ताकद आता वाढलेली आहे. जर त्या बाईचं पूर्णचे पूर्ण बिल माफ केलं नाही तर येत्या 29 डिसेंबर 2021 रोजी हा जो काय वर्ष गेलाय त्या वर्षाचे जे काय या लोकांनी पाप केलेत ते पापाचा घडा फोडण्याकरता आम्ही ह्या एमएसईबीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आणि अशा पद्धतीचं आंदोलन करू की जर त्या बाईला तुम्ही धमकावत असतील की तुम्ही बिल वापरलंय मीटरमध्ये रेडिंग आलंय ते तुम्हाला भरावंच लागेल तर आम्ही भरायला तयार आहोत. आम्ही कशा पद्धतीने भरू? लोकांकडनं 1-1, 2-2 रुपये अशी भीक मागू, त्या बाईसाठी आम्ही भीक मागू आंदोलन करू आणि त्या एमएसईबीच्या कार्यालयात नेऊन भीक देऊ आणि त्यांना ते चिल्लर मोजायला लावू. ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे का ती आदिवासी बाई आहे, तिच्या घरात कमावणारं कोणी नाही आणि अशा प्रकारचे तिला 1-1, 1.5-1.5 लाख रुपये 4-4 लाख रुपये बिल पाठवून तिला मानसिक त्रास देत आहेत. त्या बाईला जर ह्या त्रासामुळे जर काय झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही एमएसईबीच्या अधिकाऱ्यालाच धरणार. थेट ऊर्जामंत्र्यांनी ह्याच्यावर दखल द्यावी, मुख्यमंत्र्यांनी दखल द्यावी आणि या अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्या बाईला तुम्ही गेल्या महिन्यात 1200 रुपये बिल भरताना देखील तिला कसे काय तुम्ही सांगू शकता की 1,16,000 रुपये बिल भरा? एका महिन्याचं जर 1,16,000 बिल झालं तर मग ते तुमचे मीटर न्या काढून दिवे पेटवलेले बरे पडतील. अशा पद्धतीचा आम्ही इशारा देतो एमएसईबीला आणि येत्या बुधवारी आम्ही आंदोलन करणार. जर त्या बाईचं बिल माफ झालं नाही किंवा थोट काहीतरी ठामपणे आश्वासन मिळालं नाही तर आमचं आंदोलन असेल आणि त्या आंदोलनाला या अधिकाऱ्यांनी सामोरं जावं, एवढाच इशारा आहे.